नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी पूजा तुमचं पूजा पेंडणेकर किचन मध्ये मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे दिवाळी स्पेशल असा पातळ पोह्यांचा चिवडा. त्यासाठी मी इथे 1 किलो पातळ पोहे घेतलेत. त्यातले बरेचसे मी भाजून घेतलेत आणि काही पोहे तुम्हाला भाजून दाखवण्यासाठी ठेवलेले आहेत. हे जे पातळ पोहे आहेत ते मी व्यवस्थित चाळणीतून चाळून घेतले. आता ते तुम्हाला भाजून दाखवते. एकदम पण आपल्याला क्रिस्पी करायचे नाहीये, थोडेसे भाजायचे. भाजण्याच्या ऐवजी तुम्ही उन्हात सुकवले तरी चालतील, पण सध्या पाऊस सुरू आहे त्यामुळे शक्यतो थोडेसे भाजून घ्यायला आपल्याला लागणार आहे. एका कढईमध्ये मी थोडेसे पोहे घेतले आणि ते मंद असेवर साधारण 1 मिनिट फक्त जस्ट गरम करून घ्यायचे. एकदम पण कुरकुरीत करायचे नाही आहेत आपल्याला. पोहे गरम करून झालेले आहे, जस्ट थोडेसे गरम केलेत. आता एका परातीमध्ये ते काढून घेऊया. सर्व पोहे परातीमध्ये काढून झालेले आहेत. आता आपण फोडणी टाकून घेणार आहोत. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये आता 200 ml एवढं तेल घेऊया आणि त्यामध्ये 1-1 जिन्नस आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता 200 ग्रॅम शेंगदाणे चांगले फ्राय करून घेऊयात. चांगला कलर चेंज होईपर्यंत, थोडे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. साधारण 2 ते 2.5 मिनिटं फ्राय करून घेऊया. यामध्ये शेंगदाणे भाजून झालेले आहेत, कलरवरून तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्हाला शिजले व्यवस्थित फ्राय झालेत की नाही हे बघण्यासाठी त्यातला एक शेंगदाणा काढून तो गार करून खाऊन बघायचा, मग तुमच्या लक्षात येईल. एका मोठ्या पातेल्यामध्ये मगाशी जे भाजलेले पोहे होते ते एका पातेल्यात घेतलेले आहेत मोठ्या. तुमच्याकडे एवढं मोठं पातेलं नसेल तर एका बटर पेपर किंवा न्यूजपेपरवर पोहे पसरवून ठेवले तरी चालते. आता ते फ्राय केलेले शेंगदाणे यावर टाकूया काढून. हळूहळू सगळे झाराच्या सहाय्याने काढून घेऊया. सगळे शेंगदाणे पोह्यांवर टाकून झालेले आहेत. आता बाकीचे पण जिन्नस सगळे आपण फ्राय करून घेऊया. मगाशी जे तेल होतं त्याच्यामध्येच चणा डाळ, म्हणजे भाजलेली चणा डाळ आपण फ्राय करून घेणार आहोत. 200 ग्रॅम चणा डाळ आहे, ती आता फ्राय करून घेऊया. थोडासा अगदी कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. डाळ भाजून झालेली आहे, थोडासा कलर चेंज झालाय. आता ती पण त्या पोह्यांमध्ये काढून घेऊ. असं करून सर्व चणा डाळ आपण काढून घेऊया. त्याच तेलामध्ये मंद आचेवर हे सुकं खोबरं आपण भाजून घेऊया, तळून घेऊया. सुकं खोबऱ्याच्या 2 वाट्या घेतल्या होत्या, साधारण 200 ग्रॅम, आणि त्याचे पातळ काप करून घेतले. ते थोडेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे 1-2 मिनिटं. खोबऱ्याचे काप फ्राय करून झालेले आहे, आता ते काढून घेऊया. आता ते पोह्यांवर त्याच पातेल्यात आपण टाकून घेऊया आणि शेवटला आपण सगळं ते मिक्स करणार आहोत. आता 50 ग्रॅम तुकड्या काजूर घेतलेत, ते पण त्याच तेलामध्ये फ्राय करून घेऊया. जरासे फ्राय करून घ्यायचे 1/2 ते 1 मिनिट. काजूगर फ्राय करून झालेले आहेत, ते आता एका प्लेटमध्ये काढून घेते. काजूगर पण यावरती आता घालून घेऊयात. आता त्याच तेलामध्ये बाकीची फोडणी तयार करून घेऊया. 1/2 चमचा हिंग, 2 छोटे चमचे मोहरी. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. 2 छोटे चमचे जिरं, 6 मोठ्या मिरच्या. आता 20 ते 25 लसूण पाकळ्या. लसूण चांगली क्रिस्पी करायची आपल्याला, तरच पोह्याच्या चिवड्याला टेस्ट येते.
आता थोडीशी म्हणजेच 25 ते 30 पानं कढीपत्ता टाकायचा आहे. थोडं परतून घ्यायचं आहे. कढीपत्ता पण थोडासा क्रिस्पी करायचा आहे आपल्याला. आता त्यामध्ये 2 चमचे छोटी 2 चमचे हळद टाकूयात. आता जरा परतून घेऊया. लसूण थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला चांगली परतायची आहे. एकदम पण पांढरट ठेवायची नाही आहे, तरच चिवड्याला टेस्ट येते. थोडं परतून घेऊया 1/2 मिनिटभर. व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम ऑफ केली आहे आणि आता हे सगळं साहित्य मगाशी जी पातेरी आपण पोह्याची ठेवली होती त्यामध्ये सगळं टाकूया. आता या पातेलीमध्ये हे सगळं टाकूया आपण साहित्य आणि आता सगळं हे आपण मिक्स करून घेणार आहोत. सर्व मिश्रण ढवळण्यापूर्वी आता चवीप्रमाणे मीठ टाकूया. आता यामध्ये थोडीशी साखर घालूया तुमच्या अंदाजाप्रमाणे किंवा तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे. इथे टोटल 2 चमचे बारीक साखर घातली आहे. सर्व साहित्य फलित्याने व्यवस्थित खालपर्यंत ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित एकदम खालपर्यंत हे सगळं मिश्रण आपण ढवळून घेऊयात. पटकन मिक्स व्हावं म्हणून हाताने देखील मिक्स केलं तरी चालणार आहे. व्यवस्थित एकदम सगळं मिक्स करून घेऊया. बऱ्यापैकी हे सगळं मिक्स झाल्यावर हे जे पातेलं आहे ते गॅसवर ठेवलं आहे. आता हे जे पातेलं होतं ते गॅसवर ठेवलं आहे. गॅसची फ्लेम ही एकदम मंद ठेवली आहे जेणेकरून त्यातली साखर आणि मीठ व्यवस्थित मिक्स होईल. या कारणास्तव साधारण आपल्याला म्हणजे साधारण 1/2 ते 1 मिनिट फक्त हे आपल्याला नुसतं गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातलं मीठ आणि जी साखर आहे ती व्यवस्थित लागेल सगळ्या पोह्यांना. नुसतं आपण हलवून थोडं गरम करून घेऊया. चिवडा गॅसवर 1 मिनटं चांगला गरम करून झालेला आहे आणि आता तो गॅसवरून उतरवून ठेवला आहे. गरम केल्यामुळे मीठ साखर आणि हळद सर्व पोह्यांना व्यवस्थित लागली आहे आणि चिवडा हा एकदम क्रिस्पी झालेला आहे आपला. इथे तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम असा क्रिस्पी चिवडा आपला झालेला आहे आणि त्याचा कलर पण एकदम मस्त आला आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपी मी यापुढेही घेऊन येईन आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.